विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण सिनेकट्टामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहे विभावरी देशपांडे. व्यवहारिक कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आहोत. तू समोरच आणि बालगंधर्वचा विषय येणार नाही सोडणार नाही, कारण बालगंधर्व लार्जर दॅन लाईफ अशा पद्धतीचा जो काही चित्रपट आम्ही सगळ्यांनीच अनुभवला अखंड महाराष्ट्रानं, खूप मोठे एफर्ट्स होते या सगळ्या चित्रपटाच्या मागे. बालगंधर्व कसा काय आला तुझ्याकडे चित्रपट आणि त्याच्या काही आठवणी आम्हाला सांगा. एक तर नितीन देसाईं बरोबर काम केलं होतं, हरिश्चंद्राची फॅक्टरीचे कला दिग्दर्शक नितीन दादा आहेत बरोबर, आणि रवी बरोबर काम केलं होतं नटरंगमध्ये, त्यामुळे त्यांचा फारच त्या दोघांचाही खूप सहज निर्णय झाला. आणि त्यांनी रवीने एक दिवस फोन केला की बालगंधर्वांवर चित्रपट करतोय आणि नितीन देसाई प्रोड्युसर आहे, सुबोध बालगंधर्वांची भूमिका करतोय, तर पूर्ण वाक्य व्हायच्या आतच मी त्याला म्हटलं हो निश्चितच, कारण काही प्रोजेक्ट ही फक्त प्रोजेक्ट नसतात. म्हणजे मला नेहमी वाटतं की हरिश्चंद्राची फॅक्टरी काय किंवा बालगंधर्व काय हे तुम्ही यू ओ समथिंग टू समबडी, त्या सदरात ही प्रोजेक्ट आहेत की खरंच त्या इतक्या महान कलाकाराला आपल्याकडनं हे छोटंसं एक फुल ना फुलाची पाकळी आहे. त्यामुळे क्षणार्धात अर्थातच हो म्हटले, एक छोटीशी लुक टेस्ट झाली आणि ठरलं, स्क्रिप्ट वाचलं आणि खूप मोजके सीन्स आहेत पण फार अप्रतिम लिहिले गेलेले सीन्स आहेत. मी अभिरामने जी संहिता लिहिली आहे त्याच्यात ते इतके ज्याला पोटंट सीन्स म्हणतो असे होते ना, आणि काळाचा खूप म्हणजे 19-20 वर्षापासून ते जवळजवळ 45-50 असा एक वयाचा मोठा स्पॅन आहे, खूप मोठा. त्यामुळे मला खूप खूप चॅलेंजिंग वाटलं हे काम. आणि परत जसं म्हटलं की नशिबाने मला हे सगळे नटरंग काय बालगंधर्व तिन्ही चित्रपटांमध्ये एका खूप वेगळ्या पद्धतीच्या एका पॅशननी सगळेजण काम करत होते, म्हणजे नितीन दादांपासून अगदी एखाद्या स्पॉट बॉय पर्यंत त्या सेटवरची जी पॅशन असते ना ती अद्भुत होती. अख्खा चित्रपट 35 दिवसात शूट झाला, इतका मोठा त्याचा एक्सपान्स. सुबोधनी स्वतः ज्या एका पॅशननी काम केलं त्याला तोड नाही म्हणजे, तर फार अद्भुत अनुभव. पण मला एक सांगा की तुझं जे कॅरेक्टर होतं, मला वाटतं की बालगंधर्वांच्या या सगळ्याच्या तुझ्या म्हणजे त्यांच्या बायकोच्या कॅरेक्टरविषयी फार काही नसेल कुठे, म्हणजे त्याचं लिखाण किंवा खूप नाही कशी होती किंवा काय, पण मग हे सगळं उभं कसं काय केलं? एक तर त्याच्यामध्ये लेखकाचा खूप मोठा वाटा आहे आणि दुसरं म्हणजे मला नेहमी वाटतं की अशा एका मोठ्या कलाकाराच्या घरच्यांविषयी आई काय बायको काय जेव्हा बोललं जातं तेव्हा त्या व्यक्तिमत्त्वाचं एक कम्प्लिटली वेगळं चित्र डोळ्यासमोर, म्हणजे एखादा खूप मोठा कलाकार बाप म्हणून कसा आहे, नवरा म्हणून कसा आहे, मुलगा म्हणून कसा आहे, हे कदाचित खूप वेगळं असेल, परत तरी सुद्धा इतक्या मोठ्या व्यक्तीविषयी आपण बोलतोय तर त्याचा आब, त्याची ग्रेस, त्याचं पॉइज हे सगळं न सोडता एक वेगळं चित्र दाखवणं असे मुळात मला असं वाटतं लेखकासाठी ही खूप तारेवरची कसरत होती. पण काही उल्लेख आवर्जून आहेत, म्हणजे उदाहरणार्थ असा एक उल्लेख आहे की ते म्हणायचे की तू आलीस की एका नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला तू आलीस की नाटक खूप चांगलं चालतं. मग त्यांच्या रिलेशनशिप विषयी सुरुवातीच्या काळातल्या भाष्य करणारे काही प्रसंग काही उल्लेख आहेत त्यांच्या त्यांच्याविषयी जे लिहिले गेले त्याच्या, पण तुम्हाला कुठेतरी त्या व्यक्तीविषयी बोलताना तो एक उभा करा एक कॅरेक्टर उभी करा इमॅजिनेशन असणं आणि हा क्रिएटिव्हिटी असं आपण त्याला म्हणूया, तर ती खूप सुंदर लिहिली गेली आहे कॅरेक्टर. त्यामुळे मला ते वाचताना लक्षात आलं की हे खूप इफेक्टिव्ह होणार आणि आज बघतानाही लक्षात येते की एक वेगळं चित्र त्या व्यक्तीविषयी काही वेगळं सांगू पाहणारं हे पात्र आहे. त्यामुळे आणि तो अनुभव सगळा ओव्हरऑल अनुभव फारच सुंदर फारच अद्भुत. पण आता तू रिस्ट्रिक्ट नाही होणार म्हणजे या हरिश्चंद्राची फॅक्टरी किंवा बालगंधर्व या सेम जॉनर वेगळे आहेत हा धोका आहे, पण मला खात्री ही एक खात्री वाटते की याहून अत्यंत वेगळी भूमिका आली तरी मी ती 100% न्याय त्या भूमिकेला देऊ शकेन. आता माझी सर्व दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना या निमित्ताने मी एक सांगू इच्छिते की मी वेगळ्या पद्धतीच्या लुकमध्ये वेगळ्या पद्धतीची भूमिकाही करू शकते. लेट्स होप सो. बरोबर बरोबर. आणि तो ग्लॅमरस टच आणण्यासाठी किंवा त्यासाठी काही वेगळं प्रयत्न करते म्हणजे आता मी त्या लुकमध्ये नाही मी आता या लुकमध्ये नाही. मला ग्लॅमरस हा मुळात अजिबातच, कारण
मला असं वाटतं की आपण फार स्वतःला रिस्ट्रिक्ट करतो. तुम्ही स्वतः काय आहात, तुमची निश काय आहे, तुमचा लुक काय आहे, तुमचे असेट्स काय आहेत, तुमची शक्तिस्थानं काय आहेत, हे तुम्ही स्वतः ओळखलं पाहिजे. बरोबर. आणि तिथे तुम्ही काय करू शकाल त्याचा विचार जास्त केला पाहिजे. कुठल्या तरी एका सर्दोपट ग्लॅमरस म्हणजे छान, हिरोईन म्हणजे, ह्याच्यामध्ये स्वतःला बसवण्याचा जर आटापिटा केला तर मग तुम्ही इथले राहत नाही, तुम्ही तिथले राहत नाही. आणि आता जे फॅड आहे म्हणजे अर्थात मराठीमध्ये ते फार कमी आहे सुदैवानं मराठी अभिनेत्रींमध्ये, पण येतंय ते तसं हळूहळू स्टंट करणे किंवा आयटम सॉंग्स करणे किंवा हा जो काही सगळा विषय अर्थात तुझ्याशी बोलण्यासारखा विषय नाही. म्हणजे मी परत तेच म्हटलं की भूमिका मुळात काय समोर येते. एखादी एक अप्रतिम भूमिका आली. आता फॉर एक्झाम्पल मला नेहमी असं वाटतं की अक्स नावाचा जो सिनेमा होता रवीना टंडनने एक फारच अप्रतिम आयटम सॉंग केलंय. ती कॅबरे डान्सरच असते, बार डान्सर असते सॉरी. ती भूमिका इतकी सुंदर आहे, तिचा रोल इतका सुंदर आहे की त्याच्या बरोबरीने जेव्हा ती असं काहीतरी करते तेव्हा ते खूप नाही असं काही समोर आलं तर कदाचित करशील खरी नाही. पण आता मला ग्लॅमरस दिसायचं आहे, आता मला एखादी ग्लॅमरस भूमिका करायची आहे, म्हणून मग आटापिटा करून जे नाहीये त्याच्यात स्वतःला येणार केनं प्रकारणं बांधून असं करण्यात मला खरंच मुळीच रस नाहीये. तसं काही समोर आलं ती भूमिका जर मुळात खूप ताकदवान असेल तर मग त्या भूमिकेत बसण्यासाठी जे स्वतः आवश्यक आहे करणं ते मी करेन. खूप खूप शुभेच्छा तुला या निमित्तानं आणि खूप खूप आभार तुझे, तू सिनेकट्टा मध्ये आलीस आणि आमच्याशी खूप खूप मनमोकळ्यापणे गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप आभार. तुमचे खूप आभार. खूप छान कॅज्युअल गप्पा छान झाला. थँक्यू व्हेरी मच. विभावरी देशपांडे आपल्यासोबत होती सिनेकट्टामध्ये आणि विभावरीचे अनुभव आपण ऐकले. नटरंग असेल, हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल किंवा इव्हन बालगंधर्व असेल, अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीच्या वेगळ्या जॉनरच्या भूमिका विभावरीने दिलेल्या आहेत. भविष्यकाळामधून अशाच तिच्याकडून अपेक्षा आहेत. तिला शुभेच्छा देऊया आणि आज इथेच थांबूया. पुन्हा भेट पुढच्या सिनेकट्टामध्ये एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार.